गडचिरोली तालुका स्तरीय बालक्रीडा संमेलनामध्ये उद्घाटनीय उद्घाटनीय समारंभाच्या स्टेजवरून बोलत असताना माननीय उपशिक्षणाधिकारी चलाकसाहेब यांनी शिक्षक फुकटाचा पगार घेतात, शिक्षक शिकवत नाही, यांना पाहून टाकीन, मुरडून टाकीन, नाही का चमत्कार दाखवतो, त्यांनी शिक्षकांना अशा धमक्यावजा शब्दामध्ये अवहेलना केली. याबाबतीत एक आमच्या संघटनेचे अध्यक्ष धनेश फुकडे सर यांनी फक्त सर तुम्ही शिक्षकांप्रती चांगलं बोललं नाहीत एवढं वक्तव्य केल्याबरोबर त्यांची कॉलर धरून त्यांना आपल्याकडे डांबून पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली. कारवाई करण्याचं पत्र त्यांनी टाकलं, या हेच नाही तर यांनी पेपरलासुद्धा न्यूज दिली तात्काळ. अशा प्रकारच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्हाला या जिल्ह्यात ठेवायचं नाही आहे म्हणून आम्ही सर्व संघटनांच्या वतीने त्यांच्यावरती विरुद्ध असहकार आंदोलन ठरवलेलं आहे आणि आमचा 14 तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मात्र आंदोलन करू म्हणजे करू. कारण आम्ही पायीपायीने साखळी उपोषण विविध माध्यमातून आमरण उपोषणाला सुद्धा जाऊ. जर आम्हाला शाळा बंद आंदोलन तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन याच्यात आमचे कोणती कुठलाही शिक्षक सहभाग होणार नाही, शाळा बंद राहतील आणि हेही नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाला पण पुढे जाऊ.